जे कोणी माझे मतदार आहेत त्यांच्यासाठी मी 24/7 अवेलेबल आहे. बरं. ते म्हणतील ती जागा, ते म्हणतील ती वेळ, तो म्हणतील ते प्रश्न. आणि माझ्या आईनी माझ्यावर खूप संस्कार केले, त्याच्यामुळे मी मर्यादा पुरुषोत्तम राम यांची भक्त आहे. त्याच्यामुळे मर्यादा सोडून कधीच बोललेली नाही, कधी बोलणारी नाही. आईचा आणि मुलांचा कधी, किंवा आई वडिलांचं मुलांचं नातं कधी तुटतं? कधीच तुटत. जबाबदाऱ्या बदलतात पण नातं तसंच राहतं. सर्वांना असं वाटतं आहे की आत्तापर्यंत तुमच्या ज्या इलेक्शन झाल्या, बारामती लोकसभा मतदारसंघातल्या, त्यातली ही सर्वाधिक अवघड इलेक्शन तुमच्यासाठी असणार आहे असं तुम्हाला खरंच वाटतं? तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही विचार करा, मला वाटतं ते मी विचार करेन. पण असं वाटतं की एक राजकीय संघर्ष आहेच, म्हणजे तो तुमच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप अशा तीन निवडणुका तुम्ही आत्तापर्यंत लढलेल्या आहातच, पण ही पहिल्यांदा निवडणूक थोडीशी वेगळी आहे इतर तीन निवडणुकांपेक्षा असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, मला नाही वाटत. माझी लढाई पहिल्यापासून भारतीय जनता पक्षाची आहे आणि ती आजही त्यांच्याशीच आहे. त्यांच्याशीच आहे, पण आज पहिल्यांदाच असं होऊ शकतं किंवा असं होणारच आहे की एक ज्यांच्या पाठिंब्यावरती किंवा त्यांची मदत तुम्हाला होत होती अशा व्यक्तीच तुमच्या समोरून असणार आहेत, हा वेगळेपणा तुम्हाला जाणवत नाही का? ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निर्णय घ्यायचा अधिकार आहे. बरं. आणि लोकशाहीत कोणीतरी विरोधात लढणारच. पण हे तुम्ही गेले 4-5 दिवस मी तुमच्या अनेक मुलाखती ऐकतो आहे, तुमच्या मुलाखतींमध्ये हे उत्तरामध्ये सातत्य आहे. अर्थातच माझ्या विचारातच सातत्य आहे, कन्सिस्टन्सी इज माय मिडल नेम. येस, पण मला त्याच्या पुढे जाऊन मला खरोखर विचारायचं आहे की लोकशाही आहे, तुमच्या विरोधात कोण ना कोणतरी उभं राहणारच आहे. बारामती यापूर्वी पण कधी बिनविरोध झालेली नव्हती, पवारसाहेब होते तेव्हाही बिनविरोध झालेली नव्हती. पण ही निवडणूक अशासाठी वेगळी आहे की अनेकांचं म्हणणं असं होतं की म्हणजे अजित पवार गटाच्या लोकांचं म्हणणं असं आहे की अजित पवारांचा पेपर कॉपी करून तुम्ही या निवडणुकीमध्ये आत्तापर्यंत जिंकत आलेल्या होता आणि आता तुम्हाला स्वतःला परीक्षा द्यायची आहे. ठीक आहे, त्यांना आरोप करायचा अधिकार आहे. हो, पण त्याला उत्तर द्यायचं पण तुम्हाला गरज वाटत नाही? माझी नाही, तो माझा मतदार असेल तर मी नक्की त्याला उत्तर देईन. नाही, मला वाटतं ज्यांनी आरोप केलेला आहे त्या तुमच्या मतदार आहे असू शकतात ना, मग त्यांनी मला समोर येऊन प्रश्न विचारावा, मी अतिशय प्रांजळपणे त्याचं उत्तर देईन. पण असं जे कोणी माझे मतदार आहेत त्यांच्यासाठी मी 24/7 अवेलेबल आहे. बरं. ते म्हणतील ती जागा, ते म्हणतील ती वेळ, तो म्हणतील ते प्रश्न, मी स्वतः जाईन, त्यांनी कोणी यायची गरज नाही. ते म्हणतील ती वेळ, ते म्हणतील ती जागा आणि ते म्हणतील ते विषय वर माझी कुठेही सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या इथे जायची कुणाच्याही कुणातल्याही कडे तयारी आहे माझी. म्हणजे हा जो पेपर सोपा किंवा कॉपी केलेला जो पेपर आहे असं जे थोडंसे हिनवण्याच्या भाषेमध्ये, लोकशाही आहे, लोकांना बोलायचा अधिकार आहे. मी असे आरोप प्रत्यारोप करत नाही, एक तर माझी स्टाईल नाही ती. बरं. आणि माझ्या आईनी माझ्यावर खूप संस्कार केले, त्याच्यामुळे मी मर्यादा पुरुषोत्तम राम यांची भक्त आहे. त्याच्यामुळे मर्यादा सोडून कधीच बोललेली नाही, कधी बोलणारी नाही. ओके, पण अनेकांना असं वाटतं किंवा अजित पवारांनाच असं वाटतं की ही इलेक्शन जी आहे भावनिक मुद्द्यांवरती लढवली जाणार आहे आणि काही लोक तुम्हाला भावनिक करतील त्याला भूलू नका असं बोलतात ते. ठीक आहे, लोकशाही आहे, प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार. हो, पण त्याला याला तुमचं काउंटर काय आहे? माझं हेच उत्तर आहे, लोकशाही आहे, त्यांनी भाषण करावं, आम्ही आमचं करू. ओके, आणि त्यांचं असं म्हणणं होतं की काही लोक येतील, ही आपली शेवटची निवडणूक आहे असं म्हणतील आणि तुम्हाला मतदान करायला भाग पाडतील. कोणाची शेवटची निवडणूक आहे? त्यांच्या मनात काय होतं ते? मग तुम्ही असं अर्धवट प्रश्नाचं कसं उत्तर देणार? पण जितेंद्र आव्हाडांनी असं त्याला अर्थ असा काढला होता. जितेंद्र आव्हाडांनी काढलेला आहे, त्यांना विचारावं लागेल तुम्हाला. मी दुसऱ्याची उत्तरं कशी देणार? उत्तर देणार नाही, पण ते त्यांना असंच म्हणायचं होतं की जे भावनिक एक इमोशनल टच की पवारसाहेब आहेत मुलीसाठी आता मतं मागायला येतील तर तुम्ही त्याला भूलू नका असं अजितदादांना सांगायचं होतं. असं मी कसं त्याच्यावर उत्तर देणार? याचं क्लॅरिफिकेशन मला पाहिजे की नक्की काय आहे. तुम्ही म्हणताय म्हणून मला वाटलं म्हणून, बॉस आय एम अ पॉलिसी मेकर, मी गॉसिप नाही करत. नाही, तो व्हिडिओ आहे ताई. नाही, पण त्यांच्याबद्दल बोलण्याचं कशावरून? आणि कोणाचंही शेवट असेल असं मी कधीच कोणाबद्दल बोलणार नाही. म्हणून मी सांगितले मी मर्यादा पुरुषोत्तम रामाची भक्त आहे, त्याच्यामुळे मी मर्यादाला ठेवूनच बोलते. आणि आजपर्यंत मी 15 वर्ष लोकप्रतिनिधी आहे, माझ्या तोंडातून कधी पार्लमेंट किंवा पब्लिकमध्ये कधी चुकीचा शब्द गेला आहे का? हे माझ्यावर झालेले माझ्या आईने आणि झालेले मराठी संस्कार आहे. मध्यंतरी 2-3 दिवसापूर्वी बारामतीमध्ये कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये जेव्हा शरद पवार होता, व्यासपीठावर उपस्थित होते, तुम्ही होता, तर त्या कार्यक्रमामध्ये जेव्हा शरद पवार उभे राहिले तेव्हा जोरदार टाळ्यांनी लोकांनी स्वागत केलं, तर त्याचा अर्थ काय घ्यायचा? तेव्हा जे विरोधी पक्ष तुमचे जे आहेत ते देखील नेते, सगळे दिग्गज नेते व्यासपीठावर उपस्थित होते आणि सर्वाधिक टाळ्या शरद पवार यांच्या
सत्काराला किंवा भाषणाला पडल्या तर त्याचा अर्थ तुम्ही काय घेतला? बारामतीकरांचं पवारसाहेबांचं फार प्रेमाचे ऋणानं बनले. त्या प्रेमात दुसरं कोणी नाही आहे. पवारसाहेब आणि बारामती हे प्रचंड प्रेम, आणि फक्त बारामती नाही, ते महाराष्ट्रात आणि देशात अनेक ठिकाणी जिथे जातात तेव्हा त्यांना एवढंच प्रेम मिळतं. अच्छा. त्याच्यामुळे त्यांनी उभं आयुष्य गेले 60 वर्ष हे भारताचा एक मोठा नेता म्हणून भरलं. त्यांना मोदीजींनी, मी मोदीजींचे जाहीर आभार मानते की त्यांनी त्यांचं काम बघून त्यांना पद्मविभूषण पदवी दिली. काश्मीर टू कन्याकुमारी कुठेही गेला तर शरद पवारांना बच्चा बच्चा जाणताय. आणि शेतकऱ्यांचा एक नेता काहीवारी म्हणून त्यांच्याकडे लोक बोलतात, ते मी म्हणत नाही, लोक जे बोलतात ते. बरोबर. त्याच्यामुळे त्यांची ही नाळ आणि त्यांचा जन्म कर्म ही सगळी भूमी हिची सगळ्याची सुरुवात बारामतीतून झाली. आणि हे त्यांचं आणि बारामतीकरांचं जे प्रेम आहे त्याच्या तिसऱ्याला जागा नाही, इन्क्लुडिंग मी. अच्छा. मधल्याचं नातं आहे. मधल्या काळामध्ये बारामतीकरांचा आणि पवारसाहेबांचा काही कनेक्ट तुटला होता का? आईचा आणि मुलांचा कधी, किंवा आई वडिलांचं आणि मुलांचं नातं कधी तुटतं? कधीच तुटत. जबाबदाऱ्या बदलतात पण नातं तसंच राहतं.